नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्विम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज मी उपवासाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी साबुदाणा वडा खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. इथे मी मोठ्या साईजचा साबुदाणा घेतलेला आहे आणि तो मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. तर इकडे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आधी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी आता कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेते. आपण साबुदाणे आदल्या दिवशी भिजत घालतो, त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपण साबुदाणा वडा बनवतो. पण कधीकधी आपण साबुदाणे भिजत घालण्यासाठी विसरतो किंवा राहून जातं घालायचे, तर तेव्हा काय करायचं? तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. इथे मी साबुदाणे भिजत वगैरे ठेवलेले नव्हते, साबुदाणे मी असेच घेतलेले आहेत. तर इथे आता शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत आणि इकडे साबुदाणासुद्धा मिक्सरमध्ये वाटून झालेला आहे. आपल्याला नॉर्मल असा तो जाडसर भरड असा ठेवायचा आहे, नॉर्मल असा. त्याच्यानंतर साबुदाणा ग्राइंड करून झाल्यानंतर इकडे मी आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी हिरव्या मिरच्या 4 घेतलेल्या आहेत. तुम्हाला किती तिखट हवं त्या अंदाजे तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर इथे मी आले घेतलेलं आहे. आल्याचे मी 4 ते 5 तुकडे घेतलेले आहेत. तर हे आता आधी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही आहे, आपल्याला ते असंच वाटून घ्यायचं आहे. तर इथे आता एका बाऊलमध्ये मी साबुदाणा जो वाटून घेतला होता तो मी आता एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याची पूड ॲड केलेली आहे, म्हणजे शेंगदाणे भाजून त्याची मी मिक्सरला लावून घेतलेली आहे आणि ती शेंगदाण्याची पूड मी आता ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. शेंगदाणे पण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे मी हिरव्या मिरचीची आणि आल्याची चटणी तयार केली होती, ती चटणी आता मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. ह्या चटणीमध्ये मी पाणी वगैरे काही सोडलेलं नाही आहे, ती मी अशीच लावलेली आहे चटणी विदाऊट वॉटर. त्याच्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे, तो मी ऑलरेडी बॉइल्ड करून ठेवला होता. सो इथे मी एक बटाटा घेतलेला आहे. तुम्ही किती बनवणार आहात त्या क्वांटिटीनुसार तुम्ही बटाटा घेऊ शकता. तर इथे आता आधी हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी जो एक बटाटा बॉइल्ड करून घेतलेला आहे तो बटाटा आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आपल्याला हे मिक्स करण्यासाठी पाणी वगैरे अजिबातच वापरायचं नाही आहे, कारण बटाटा चिकट असतो आणि त्याच्यामुळे पूर्ण साबुदाणा आणि पूर्ण जे काही मिश्रण आहे ते बटाटा खूप छान मिक्स करून घेतो. आणि बटाटा चिकट असल्यामुळे इथे पाण्याचीसुद्धा आपल्याला आवश्यकता पडत नाही. फक्त तुम्ही जेवढं साबुदाणे घ्याल, जेवढे क्वांटिटीनुसार तुम्ही बनवणार असाल त्या क्वांटिटीनुसार तुम्ही बटाटा घ्या. तर इथे आता मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. तर इथे मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे, कोथिंबीरने खूप छान फ्लेवर उतरतो. तर इथे आता कोथिंबीर टाकल्यानंतरसुद्धा मी पुन्हा ते छान मळून घेते. आपल्याला पूर्ण बटाटा या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण जे साबुदाण्याचं पीठ वगैरे आहे ते खूप छान मिक्स होईल आणि वडेसुद्धा आपले छान वळतील. तर इथे मी 10 मिनिटासाठी ते साईडला ठेवून दिलं होतं. तर इथे आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान असं घट्ट झालेलं आहे. पूर्ण बटाट्यामध्ये साबुदाणा छान मिक्स झालेला आहे. तुम्ही 10 मिनटं साईडला नाही ठेवलं तरी चालेल. तुम्ही पीठ झाल्या लगेच जरी तुम्ही वडे करायला घेतले तरी काहीच हरकत नाही. तर इथे आता पीठ छान आलेलं आहे आणि इथे मी आता वडे पाडून घेते. तुम्हाला कोणता शेप हवा, कोणत्या आकारामध्ये तुम्हाला कसे वडे बनवायचे आहेत त्या वाईज तुम्ही बनवू शकता. इथे मी नॉर्मल आपले सर्कलच वडे बनवलेले आहेत, ते मी हातावरती सर्कल करून ते थापून घेतलेले आहेत. तर असंच मी सर्व वडे बनवणार आहे. तर इथे मी आता एक वडा तुम्हाला तळून दाखवते आहे. खूप छान क्रिस्पी असा कुरकुरीत असा आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे आणि ब्राऊन असा आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की वडा छान फ्राय झालेला आहे, अजिबातच सुटलेला नाही आहे. आपल्याला पीठ एकदम छान मस्त मळून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकजीव होईल आणि बटाटा पूर्ण जे मिश्रण आहे ते छान एकजीव करून घेईल. तर इथे तुम्ही बघू शकता की वडा छान फुगलेला सुद्धा आहे आणि खूप छान क्रिस्पी ब्राऊन कलर असा आलेला आहे त्याला.
तर इथे उपवासाचे साबुदाना वडे, वेगळ्या स्टाईलचे साबुदाना वडे तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा जर उपवास असेल तुमचा आणि तुम्ही साबुदाना भिजत घालण्यासाठी विसरला असाल, तर ही झटपट आणि क्विक होणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी तुम्हाला वडा तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता आतली साईडसुद्धा खूप छान शिजलेली आहे आणि बाहेरूनसुद्धा खूप छान क्रिस्पी कुरकुरीत दिसतो आहे, खूप छान ब्राऊन कलर आलेला आहे. तर मी ह्या वड्यांसोबत मिरचीची चटणी केली होती. इथे मी फक्त मिरचीची चटणी केली होती. तुम्ही हे शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटून मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपीसोबत.